सततची सर्दी, वाहतं नाक किंवा वारंवार शिंका येणे, नाकात डोळ्यामध्ये पाणी येणं, या ज्या समस्या आहेत, या सर्दीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आजचा हा अत्यंत प्रभावशाली घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपाय आपण पाहत आहोत. जर हा उपाय आपण सर्दी जर झाली त्या सुरुवातीला जर आपण केला, कमी सर्दी आहे तोपर्यंत जर केला, तर 100% याने फरक पडतो. सर्दी झाल्यानंतर सुद्धा आपण हा उपाय करू शकता. यासाठी आपल्याला ही खाऊची पानं, याला नागिनीची पानं असंही म्हणतात, पानाचा जो विडा बनवतात त्यामध्ये ही पानं वापरली जातात, अशी ही एक किंवा दोन अशी खाऊची पानं लागणार आहेत. सोबतच आपल्या सर्वांच्या परिचयाची, ती म्हणजे तुळस. हे पा, काही तुळशीची पानं, एक 10 ते 12 तुळशीची पानं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. ही जी दोन्ही जी पानं आहेत ही आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप मोलाचं काम करतात. यांच्यामुळे आपल्यामध्ये ज्या अँटीबॉडीज असतात त्यांचं प्रोडक्शन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं. थोडक्यात रोगप्रतिकारक शक्ती कित्येक पटींनी वाढते. त्यासाठी ही 10-12 तुळशीची पानं आणि 1 ते 2 खाऊची पानं आपण वापरणार आहोत. सोबतच काय होतं की जेव्हा आपल्याला नाकाला, ज्यावेळेस नाकामध्ये सर्दी वगैरे होते तर नाकाच्या आतल्या भागाला सूज येते, परिणामी मग आपल्याला श्वास कोंडल्यासारखं वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो, नाक चोंदतं बऱ्याचदा, तर त्यासाठी काही अँटी इन्फ्लेमेटरी पदार्थ आपल्याला आवश्यक असतात. त्यातील एक पदार्थ आहे हे जे सुकलेलं आलं आहे, याला आपण सुंठ असं म्हणतो, जिंजर असतं हे वाळलेलं. तर ही जी सुंठ आहे, ही सुंठ थोडीशी आपल्याला वापरायची आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही मोठी घेतली आहे. तर या सुंठेमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, नाकामध्ये जी काही सूज येईल ते यामुळे बऱ्यापैकी कमी येते. आता या सगळ्यांचा वापर नक्की कसा करायचा आहे हे आपण जाणून घेणार आहोत. एक टीप या ठिकाणी अशी आहे की ज्या लोकांना वारंवार सर्दी होते, वारंवार अगदी कोणत्याही कारणास्तव, तर त्या लोकांनी आपल्या जेवणामध्ये ही जी सुंठ आहे तिचा आवर्जून, जेवणामध्ये म्हणजे चहा करताना किंवा इतर जे काही तुमचे भाज्या वगैरे करताना, तर आल्याचा किंवा सुंठीचा वापरही करत चला. त्यानंतर एक शेवटचा एक पदार्थ आपण घेत आहोत या ठिकाणी, ती म्हणजे काळी मिरी, याला ब्लॅक पेपर असंही म्हणतात. तर ही जी काळी मिरी आहे ही सुद्धा सुंठेप्रमाणेच अँटी इन्फ्लेमेटरी आहे. ज्याप्रकारे सुंठेमध्ये जिंजरॉल नावाचा एक महत्त्वाचा घटक आहे, तसेच अगदी काही अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म या काळ्या मिरीमध्ये सुद्धा आहेत. साधारणतः एक पाऊण ग्लास इतकं आपण पाणी घेऊया, थोडंसं पाणी आपण शिल्लक ठेवू, 1 पाऊण ते 1 ग्लास सुद्धा चालतं आपल्याला, तितकं आपण पाणी घ्यायचं आहे. आणि आपण गॅस चालू करूया आणि यातलं केवळ एक पान खाऊचं, फक्त एक पान आपण या ठिकाणी वापरणार आहोत. हे थोडंसं आपण कट करून टाकूया जेणेकरून त्याचा जो इफेक्ट आहे तो खूप चांगला आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. देठ आहे, देठा सकट आपण टाकूया. सोबतच ही जी तुळशीची पानं आहेत, लक्षात ठेवा, तुळशीची पानं आणि ही खाऊची पानं ही दोन्ही आपली इम्युनिटी बूस्ट करतात. आपल्या शरीरात ज्या अँटीबॉडीज असतात त्या मोठ्या प्रमाणात वाढवतात, त्यांचं ते कार्य असतं. हां, ही जी मिरी आहे, मिरीचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे, साधारणतः 3 मिऱ्या आपल्याला पुष्कळ होतील, 3 मिऱ्या पुष्कळ होतील. जर याची जर तुम्ही पावडर वापरणार असाल पावडरच्या फॉर्ममध्ये, तर अगदी चिमूटभर टाका, कारण पावडर ही पाण्यामध्ये खूप लवकर मिक्सअप होते, तिचा इफेक्ट जास्त होतो. सुंठ आहे, जिंजर आहे, हे थोडंसं आपण ह्याला कट करून घेतलं तरीही चालेल, किंवा अशा प्रकारे क्रश केलं थोडंसं तरीसुद्धा खूप इफेक्टिव्ह हे राहतं. या ठिकाणी मी किसणीच्या सहाय्याने याला व्यवस्थित किसून घेतो. ठीक आहे, बस साधारणतः एक छोटासा तुकडा मी त्यामध्ये हे टाकलेला आहे. ओके, आता हे जे मिश्रण आहे हे आपण व्यवस्थित उकळू देऊ. हे आपण एक अधूनमधून थोडंसं हलवायचं आहे बरं का, कारण पानं आहेत ती वरती येतात. हां, तर एक 10 मिनटे झालेली आहेत. आपण मंद ते मध्यम आचेवरती हे मिश्रण उकळवलेलं आहे आणि गाळून घेऊया आपण हे. तर 1 ग्लासचं रूपांतर जवळजवळ 1/2 ग्लासमध्ये झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. ओके, जो गूळ आहे, छोटासा खडा तुम्हाला जितका आवश्यक वाटतो व्यवस्थित ढवळून घेऊया. हे जे मिश्रण आहे, सकाळी एकदा आणि संध्याकाळी म्हणजे रात्री झोपताना एकदा, तर जेवणामध्ये आणि किंवा नाश्त्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडासा गॅप ठेवा. साधारणतः 1/2 तासाने आपण यानंतर किंवा 15 मिनिटांनी नाश्ता करू शकता एकदा घेतल्यानंतर. सकाळी उपाशी पोटी घेतलं अत्युत्तम आहे. 1-3 दिवस सलग करून पहा, इम्युनिटीसुद्धा वाढेल आणि प्लस जे हे सर्दी वगैरे आहे, वाहतं नाक आहे, यापासूनसुद्धा तुम्हाला आराम मिळेल.